आज आपण बनवणार आहे गोड शिरा। त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलंय, 2 चमचे तूप घेतलंय। त्यामध्ये तूप जरा गरम झालं की मी त्यात 1 वाटी बारीक रवा घेतलाय, चांगला नीट करून बारीक रवा घेतलाय। तो आता आपण तुपामध्ये चांगला खरपूस भाजून घेऊया। गॅस मंद आचेवर ठेवून भाजून घेऊया, नाहीतर रवा करपण्याची भीती असते। आपण चांगलं लाल होईपर्यंत, चांगला भाजेपर्यंत वास सुटेल त्याचा, तोपर्यंत आपण चांगलं भाजून घेऊया। बघा रवा आपला लाल लाल होत आलाय। आता मी त्यात पाणी घेण्यासाठी मी आता 1 वाटी रवा घेतलाय, त्यासाठी मी 3 वाटी पाणी गरम करत ठेवलंय। त्यामध्ये मी 1 वाटीला मी 3 वाटी गरम पाणी घालणार। त्या अगोदर मी ड्रायफ्रूट ठेवले आहेत थोडे, तर ड्रायफ्रूट टाकेल, ते पण थोडं मी भाजून घेईल। बदाम, मनुका, खारीक, काजू, थोडं ड्रायफ्रूट घेतले ते पण भाजून घेऊ। त्यामध्ये आता आपलं भाजून तयार आहे खरपूस रंगाला। आता मी बाजूला पाणी उकळत ठेवलं आहे 3 कप, ते मी त्या रव्यामध्ये आता मी पाणी घालून घेईन। गॅस मंद आचेवर ठेवून लांबून थोडं पाणी होतं। तीन कप मी पाणी घेतलं, गुट्टे होऊ नये म्हणून आपण ढवळत राहायचं। त्यातलं पाणी कमी झाल्यावर रवा आपला चांगला एकजीव झाला, कुठे गुट्ट्या झाल्या नाहीत। आता आपण त्यामध्ये 1 वाटीला मी 1 वाटी साखर घेतली आहे, 1 वाटीला 1 वाटी साखर घेतली आहे, ती पण आपण टाकून घेतली। आता साखर मिक्स होईपर्यंत ढवळून घेऊ। कधी आपल्याला मँगोचा फ्लेवर हवा असेल तर आपण आंबा पण मिक्सरला थोडा लावून त्यात घालू शकतो, त्यामुळे पिवळसर मँगो फ्लेवर येतो। आपण साधाच करतोय गोडा शिरा, शक्यतो तुम्ही बारीक रवा घ्या, बारीक रव्याचा चांगला शिरा मऊसर होतो। आता आपण थोडं एक पुरे असं शिजायला देऊ, त्यात थोडीशी वेलचीच पूड टाकू आणि ढवळून घेऊ। आता आपली साखर विरघळली आहे, चांगली एकजीव झाली आहे, म्हणून आपण आता 5 मिनिटासाठी थोडं एकजीव होण्यासाठी शिजत ठेवू, ढाकण लावून थोडी शिजत ठेव। ढाकण लावून आपण 5 मिनिटासाठी शिजत ठेवलंय। आता आपण 5 मिनिटासाठी रवा शिजत ठेवलाय। आता 5 मिनिटानंतर बघू, बघा आपला रवा कसा एकदम फुललेला आहे। आता आपण त्याच्यात उतरताना थोडासा 1 चमचा तूप घालू, कारण रवा म्हटल्यावर जरा तूप जास्तच असतं। आता आपण 1 चमचा तूप घालू, त्यामुळे तुपाने थोडं
चांगलं होईल, मोकळा होईल. मोकळा आपला झालाच आहे, थोडं तूप असल्यामुळे थोडं फुलून दिसेल. आता आपण एका बाउलमध्ये तो सर्विंगसाठी घेऊया.